नवी मुंबई नेटवर्क। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो गजानना। लोकमान्य बाल गंगाधर तिलक के विचारों के तहत समाज को प्रबोधन करने के दृष्टिकोण से हर साल की भांति इस साल भी लोकमान्य तिलक जन कल्याण उत्सव समिति के संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत के नेतृत्व में निरूल परिसर में भव्य सार्वजनिक गणेश उत्सव का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया है। गणपति बप्पा का रूप और उनकी सौंदर्यता जहां दिल को छू लेती है, तो वहीं लंबोदर का तेज भी अनुपम नजारा बनकर सभी के लिए साबित होता दिखाई दे रहा है। गए 35 वर्षों से चली आ रही परंपरा के तहत इस बार एनसीपी के उपाध्यक्ष और मंडल के संस्थापक अध्यक्ष नामदेव भगत की संकल्पना से मंडल ने एक मनमोहक भावनात्मक दिखावा तैयार किया है और जिसकी थीम है बाबा। नामदेव भगत की संकल्पना से इस साल कोल्हापुर से आए कारीगरों के माध्यम से बाबा पर आधारित दिखावा तैयार कर पिता के कष्ट दुख और बच्चों के लिए किए गए उनके त्याग को यहां पर चरितार्थ करने की कोशिश की गई है। इस माध्यम से आगामी पीढ़ी को उनके अभिभावकों के प्रति आदर सम्मान की भावना का निर्माण हो व उनके प्रति भावुक और कर्तव्य बोध को समझें, उसका प्रबोधन इस देखावे के माध्यम से किया गया। वहीं माता के साथ पिता की संवेदना को भी प्रदर्शित किया गया, जिसे देखने के लिए हर दिन 200 से भी अधिक भक्तों का इस मंडल में तांता लगा रहता है। इस दौरान लोकमान्य तिलक जन कल्याण उत्सव समिति के संस्थापक अध्यक्ष और एनसीपी उपाध्यक्ष नामदेव भगत ने बप्पा की विधिवत पूजा अर्चना और आरती कर बप्पा का आशीर्वाद लिया। इस दौरान नामदेव भगत ने नवी मुंबई करों को गणेश उत्सव की शुभकामनाएं देते हुए इस साल आयोजित गणेश उत्सव की विशेषताओं पर प्रकाश डाला। दोन वर्षानंतर कोरोनाच्या कालानंतर आपण गणपती उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतोय। गणरायाला सर्वप्रथम प्रार्थना करतो की सर्व गणेश भक्तांना सुख शांती समाधान लाभो। या गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या मंडळाला तसे 35 वर्षहून जास्त काल गेलेला आहे। प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी विषय घेत असतो। देखावा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आहे की प्रति शिर्डी, प्रति बालाजी, प्रति खंडोबा किंवा प्रति एकविरा, प्रति जे बरेचसे मंदिरं त्या ठिकाणी निर्माण करतात, परंतु ही गोष्ट आपण आपलं खर्च करून त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतो। परंतु असा देखावा मात्र, प्रबोधन देणारा देखावा मात्र बऱ्याच कमी ठिकाणी असतो। आज या ठिकाणी आपण बाबा हा विषय घेतलेला आहे। ह्याच्या पाठीमागं उद्देश आपण नेहमी आपले गुरु म्हटलं तर आई वडील, आणि ज्यांचा आशीर्वाद होतो परमेश्वर। तर आई वडील तर आपण बऱ्याच वेळेला आपल्या सर्वजण आपल्याला आईचं स्थान फार महत्त्वाचं, आईवर पुस्तकं लिहिली गेली, ग्रंथ लिहिले गेले, नाटक झाले आमची आई वगैरे, परंतु बाबा हा आपण विसरून जातो। या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर बाबांचं महत्त्व किती आहे, कारण आपण जरा काय झालं का आपण म्हणतो आई ग, परंतु रस्त्यातनं जरा क्रॉस करता असताना जर ट्रक आडवा आला तर आपण म्हणतो बाप रे, म्हणजे मोठं काय असेल तर आपल्या बाबाची आठवण। दाढी आपल्या स्वतःची घरामध्ये ते करतील, परंतु मुलांना किंवा मुलींना पार्लरमध्ये त्या जायला पैसे देत असतो, आणि म्हणून सर्वश्रेष्ठ असं आपल्या आई तर आहेच, परंतु त्याच्यावर बाबाही कमी नाही, आणि म्हणून बाबाची आठवण। आता जर तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहिला असेल तर तुमच्या बाबांची आठवण तुम्हाला आली असेल, आणि आज इथं आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 200 लोक या ठिकाणी आतमध्ये बसायची अरेंजमेंट आहे, आणि 12 मिनटं साधारणतः लागतो। आम्ही ते एक विचार करून केलेला आहे की एक माणूस जेव्हा दर्शन घेतो त्यावेळेला 4-5 सेकंद त्याला कमीत कमी लागतात। 200 लोकांचे तेवढे सेकंद आणि तेवढे मिनटं
असं कॅल्क्युलेशन केलं आहे म्हणून 200 लोक ॲट अ टाईम आम्ही त्या ठिकाणी बसायची व्यवस्था केलेली आहे. किंबहुना कधी कधी तर 300 लोक बसतात आणि म्हणून लोकांना आज दुसरा दिवस आहे. आजही तुम्ही बघितलं असेल खचाखच आपला मंडप हा भरलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी देखाव करत असतो. जीवनामध्ये मुलं किंवा मुली असतील किंवा पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील, भाऊ असतील, बहीण असेल, आजी असेल, आजोबा असेल, मावशी, मामा, काका, काकी, जे कोण असतील, त्यांना जोपर्यंत आपण काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत ते सांगितलं नाही तर आपल्याला त्यांना ती माहीत नसतं आणि म्हणून त्यांच्याकडून चुका होत असतात आणि म्हणून चुका होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हा बाबा हा विषय आम्ही या ठिकाणी रेखाटलेला आणि अतिशय प्रतिसाद दुसऱ्या दिवसापासून भरपूर अशी गर्दी त्या ठिकाणी जमते. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.